माल चांगला आहे. हा मोठा कितीला घेतलेला आहे? तो 1600 आणि लहान 800. व्यापाऱ्याने सांगली ते ना 2500. 2500 रुपये. तुम्ही कितीला घेतलेलं आहे? आम्ही घेतलं ते 800 रुपये. 800 रुपयाला ते 2000 सांगितले होते. कितीला घेतला? 1600. 3000 सांगायची होती. कितीला घेतलंय? 1500. तर मित्रांनो 1500 घेतलेलं आहे, माल चांगला आहे. बघा 3000 सांगायची किंमत होती. नमस्कार मित्रांनो, बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी आपण साखरीच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी शोधत आलेला मित्रांनो, चार जाताना माल आहे. विलं चांगलं आहे व्हाईट राईज मध्ये. बोकर बघा, बोकर कसं आहे हे बघा. व्हाईट राईज मध्ये फुल गुलाब आहे मित्रांनो. चार जाताना माल आहे, मस्त माल आहे. एक नंबर बोकर शोधायचे. काय सांगितले तुम्ही याचे? याचे 21000 सांग. मागणी झाली काही? हो. किती मागितलं? 15-15. अपेक्षा तुम्हाला? 17 पर्यंत. 17000 पर्यंत. मित्रांनो शोधत 21000 सांगायची किंमत आहे. 17000 पर्यंत झाले पाहिजे. 15000 पर्यंत मागितलं. व्हाईट राईज मध्ये फुलं मित्रांनो, फुल गुलाब आहे. माल बघा, क्वालिटी पण माल आहे. आणि या ठिकाणी बघा, गावरान जातीमध्ये बोकर आणलेला आहे. मस्त माल आहे. उंचीला हाईटला एक नंबर मित्रांनो. फुल गरम आहे. याची काय किंमत सांगितली तुम्ही? त्याची बी सेम आहे. सेम किंमत आहे मित्रांनो. बघा सारखीच किंमत आहे. काय अडचणी? माल चांगला आहे. बघा या ठिकाणी शोधा चालू आहे. मागणी झाली तर 100% तुम्हाला शोधा दाखवणार मित्रांनो. पिला बघा, पिला चांगला आणला आणि माल चांगला आणला. तर मित्रांनो काही बोलले नाही ते निघून गेले. कितीला मागितलं होतं त्यांनी? हे काहीच बोलले नाही. काहीच बोलले नाही. दुसरे व्यापारी मागून गेले 15000. कितीला मागितलं? 15000. एक मागून गेला 15.5. बरोबर मित्रांनो, 15-15 मागे झाली. काय अडचणी? बरी बोकडी मित्रांनो, लक्षात येत नाही. माल चांगला बघा, किलो चांगला आहे. नंबर माल 5100 रुपयाने सांगितलं. चारे बोकड, चारे मेंढे. आपण किती मागतात आणते? होणार दोन बकरे 5.5 बकरे झाल्यानंतर कसं पावणे 5 ने तुझे आले समजलं? ते फक्त तुझा चेहरा बघून जीव राहिलो. 5 ने चालला तर मला पावणे 5 लाव 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 द्या. पावणे 5 ने नाही रे, पट्टी लाव. दुसरे दुसरे नाटका नको करू. लाव लाव, डायरेक्ट लाव. पावणे 5 मागितले. लाव रे. काय समीर वर्णिंग चालत? पावणे 5000 ने जमा. 5.5 ची फेरी तिथं टाकणार. कोणती? अरे मग तुला कोणता? 100 वजा कमी करणार. ही कोकरी अरे कवली कोकरी देऊ राहिली तर वजन करतो. देऊ राहिला 4.5 ने. ती 2 माल जाऊ चालू. जाऊ दे गडा राहू. चालू मग. अरे काय आणणार आहे तुला भाऊ? काय भाऊ कोकरी कशी? 5000. पावणे 5 ने 4. पावणे 5 ने मागतोय. त्याला चांगला अडचणी, माल चांगला आहे. बघा शेवट किती दुखवायचे? आम्हाला फायनल ते 5-5 पर्यंत. 5-5 पर्यंत जायला पाहिजे. 4 मित्रांनो, 5-5 पर्यंत जायला पाहिजे. 4 पावणे 5 ने मागणी झालेली. काय अडचणी? माल चांगला बघा, पिलू चांगला. तर माल बघा, हा माल घेतलाय. पिलू चांगला आहे. काय अडचण नाही. कुठून येत आहात तुम्ही? कुठून आहे तुम्ही? निजामपूर. निजामपूरच्या आलेले. किती दाताला बोकड्या? चार दाताचा. चार दाताला साठी चाललाय मित्रांनो. बघा माल चांगला आहे. चार दाताला माल आहे. काय किंमत सांगायची होती सुरुवातीला त्यांची? सुरुवातीला त्यांची 30000 रुपये किंमत होती. नगाची? एक नगाची. एका नगाची? हा. किती सोडलाय आता? आता हे बोकडे 17000 सोडला. 17000 सोडलेला. बघा मित्रांनो, 20000 मत होते पण समजोता झाल्यामुळे 17000 सोडून दिला. किलो चांगला आहे, माल चांगला. बघा काटचणी माल मस्त. तर बघा मोठा माल आणला या ठिकाणी. जोडीचा शोधा चालू. 32000 मागितले बाबा. तो गावाचा आहे ना यार. असं बघ करू भाऊ. ओ दादा 32000 काय सांगतात बाबा? मला तरी काय परिणाम नाही. 40 सांगायचे. 32 मागितले. गरम झाले. तुम्ही सौदा करता, तुम्ही नाही मागता.
आयबी झालं पाहिजे काय त्याच्या हलके आहेत का तुम्ही कमीच काय मागून राहिले द्यायचं त्याला अरे द्यायचं तुम्ही सरदार करता तुम्ही अजून कमी मागता हे बरोबर आहे का काय म्हणले बर बाबा किती पर्यंत जायला पाहिजे जाऊ द्या ही जोडी आहे ना तुमची लाल रंगात दोघ हा किती पर्यंत जायला पाहिजे तुमच्या 40 मध्ये सांगलं मी त्यामुळे थोडंफार मग कमी करावं लागतं हा थोडंफार मग छोट छोट थोडंफार तर होतीलच कमी शेवट तुम्हाला काय इच्छा आहे बॉस शेवट 35 पर्यंत 35 पर्यंत जायला पाहिजे बुवा तुम्ही 32 पर्यंत मागितले ना 32 ला मागितले होते त्यांनी करून घ्या मागितलं त्यांनी करून घ्या ना मग थोडंफार ते आता मोर पडू लागले आम्ही काय करू 35 सांगायचे 32 मागणी झालेली तर 17,000 जाऊ द्या किती लागतो 17,000 देऊन टाकलं अरे थांबा तर गौरांदातेमध्ये बोकड घेतलेला आहे माल बघा पाळायला चाललाय माल सुरूचाने व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती तुम्हाला 4,500 सांगितले होते कितीला घेतले 3,500 तर मित्रांनो 4,500 सांगायचे होते 3,500 खरेदी झालेली पिलूचाने बघा दादाने सागरी मार्केटमधून बोकड घेतलेला आहे माल चांगला आहे पाळायला चाललाय व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती 1,500 त्यांनी काय सांगितले होते त्याने काही 3,000 सांगितले 3,000 सांगितले होते तर 3,000 सांगायचे होते कितीला घेतले 1,500 तर मित्रांनो 1,500 घेतलेले माल चांगला आहे बघा 3,000 सांगायची किंमत तर सागरी बाजारातून बोकड घेतला आणलेला आणि पिलो पाळायला चाललाय माल चांगला बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितलेली होती ते 2,000 सांगितले होते कितीला घेतला 1,600 तर मित्रांनो 2,000 सांगायचे होते दादानी 1,600 खरेदी केलंय पिलू चांगलाय बघा तर गावरांदातीमध्ये माल घेतलेला आहे बघा पाठोडी आहे पिलू चांगलाय पाळायला चाललंय व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितलेली होती व्यापाऱ्यांनी सांगली होती ना 2,500 2,500 रुपये तुम्ही कितीला घेतलेले आम्ही घेतलं ते 800 रुपये 800 रुपयाला तर मित्रांनो 2,500 सांगायची किंमत होती 800 खरेदी केलंय पिलू चांगलाय बघा माल चांगला सागरी मार्केट मधून माल घेतलेला आहे बघा माल चांगला आहे हा मोठा कितीला घेतलेला आहे 1,600 आणि हे लहान हे 800 तर मित्रांनो 1,600 घेतलेलं आहे आणि हे लहान 800 रुपयाला घेतलंय पिलू बघा पिलू चांगलंय माल चांगला आहे काय अडचण नाही मित्रांनो तर गावरांदातीमध्ये पिलू घेतलेलं आहे माल बघा माल चांगला मित्रांनो पाळायला चाललाय काय किंमत सांगितली व्यापाऱ्याने त्याने व्यापाऱ्याने 3,500 सांगितली होती नाही हा करून तो 2,700 दिला त्याने तर मित्रांनो 3,500 सांगायचे होते 2,700 घेतलेलं आहे पिलू चांगला बघा माल चांगला दादाने सागरी मार्केटमधून जोडी घेतलेली बोकड बघा क्वालिटी बंद माल आहे माल चांगला काय किंमत सांगितली होती जोडीची त्यांनी काय सांगितलं 15,000 बोलले 15,000 बोलले 5,500 रुपये कान तुम्ही 5,000 रुपये कानाने 10,000 ला जोडी घेतलेली 15,000 रुपये सांगायची किंमत होती माल बघा माल चांगला पिलू छान आहे तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद